श्रीगोंदा शहरानजीक राहणाऱ्या एका पित्यानं आपल्या पोटच्या पंधरा वर्षीय मुलीवर दोन वेळा अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये नराधम बापाविरोधात अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर गुन्हा दाखल झाल्यावर घटनेचं गांभीर्य ओळखून श्रीगोंदाचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे पंचवीस एप्रिलला पीडित मुलीची आई आणि भाऊ हे शेजारी त्यांच्या नातेवाईकांचं मूल रडत असल्यामुळे त्यांच्याकडे गेले होते तर पीडित मुलीचा बाप हा मी घराच्या गच्चीवर झोपायला जातो असं सांगून घराच्या आतील खिडकीच्या मागे लपून बसला पीडित मुलीची आई आणि भाऊ घराबाहेर गेल्यावर पीडित मुलगी घराचा, दरवाज... घराचा दरवाजा बंद करून झोपली त्यानंतर खिडकीच्या मागे लपून बसलेल्या बापानं रात्री दोन वेळा या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तर या प्रकारामुळे ही मुलगी घाबरून गेली त्यानंतर सकाळी आई घरी आल्यावर तिनं झालेला प्रकार आईला सांगितला त्यानंतर आईनं पीडित मुलीला घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये येत नराधम बापाविरोधामध्ये तक्रार दाखल केली तर घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक जाधव यांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं तर या आरोपी बापानं काही महिन्यांपूर्वी देखील आपल्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र मुलीच्या आईच्या जागरूकतेमुळे पीडित मुलगी बचावली होती तर त्यावेळी या बापानं गयावया केल्यामुळे पीडितेनं आणि तिच्या आईनं कुठलीही तक्रार नोंदवली नव्हती मात्र काल रात्री या नराधमानं मुलीवर अत्याचार करत पवित्र नात्याला काळीमा फासला आणि त्यामुळं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा